खोला, टीम का खाता खोला, मुन्ना ने अपना खाता खोला इस एक रन के साथ। शुरुआत बिना किसी विकेट के, पहला ओवर प्रगति पर। फ्रेंडशिप चषक 2019 में सभी दर्शकों का, खिलाड़ियों का और मंच पर बैठे हुए मेहमानों का स्वागत करता हूं। कवर की दिशा में खेला, यहां एक रन से नहीं रोक पाए बल्लेबाज को। अफान बलबले का जहां तक प्रश्न है, अंडर 19 एमसीए के लिए खेलते हैं लेदर बॉल क्रिकेट, और यहां टेनिस बॉल की टूर्नामेंट खेलते हुए कई हम खिलाड़ियों को पिछले चार दिनों से देख रहे हैं, जिनका योगदान टेनिस क्रिकेट के लिए और लेदर क्रिकेट के लिए भी देखा जा सकता है। स्क्वायर लेग की दिशा में गेंद जाती हुई तेजी के साथ फील्डर गेंद का पीछा करते, गेंद जारी है चार रनों के लिए। क्या हुए 6 रन, मुन्ना खेल रहे हैं 5 रनों पर, मुनीर खेल रहा है 1 रन पर, कुल मिलाकर 6 रन बिना किसी विकेट के, पहला ओवर प्रगति पर। पावर प्ले का खेल यहां चलते हुए, विकेट कीपर विकेट के पीछे, बैकवर्ड पॉइंट पॉइंट कवर, अधिकतम 2 खिलाड़ी सर्कल के बाहर। फॉलो थ्रू में फील्ड करते हुए बिना किसी रन के, अभी भी इसको रुका हुआ, रन संख्या हुई है 6 रन। पहला ओवर अफान की ओर से, फिर से एक बार एक्स्ट्रा कवर की दिशा में खेला, फील्ड होते रन आउट का खतरा हो सकता है, बाल बाल बचे सुरक्षित अपने क्रीज में। इसी एक रन के साथ रन संख्या हुई है 7 रन, पहला ओवर प्रगति पर। मुन्ना खेल रहे हैं 7 रनों पर, 6 रनों पर, मुनीर खेल रहा है 1 रन पर, रन संख्या 7 रन। धीरे धीरे लक्ष्य की तलाश में, डाकर खेला यहां एक्स्ट्रा कवर की दिशा में, थोड़ी सी मिसफील्ड होते हुए, मिसफील्ड का फायदा उठाते हुए गेंद सीमा रेखा पार। इस 4 रनों के साथ को रन संख्या हुई है 11 रन। फील्डर का योगदान गेंदबाज के लिए होना बहुत जरूरी है, जिस तरह कहते हैं कि क्रिकेट के लिए नियोजन का होना बहुत जरूरी है, फील्डर का योगदान गेंदबाज के लिए होना जरूरी है, क्रिकेट के लिए दर्शकों का होना बहुत जरूरी है। यानी कुल मिलाकर पहले ओवर की समाप्ति पर रन संख्या हुई है 11 रन, थोड़े से महंगे साबित हुए यहां अफान, मिसफील्ड का लाभ उठाते हुए बल्लेबाज, 11 रन बिना किसी विकेट के। 5 ओवर का मुकाबला, चौथी रात में हम प्रवेश किए, 4th मुकाबला बीच मैदान में। सुधीर स्पोर्ट्स ने एक शानदार जीत प्राप्त की। वो बैक टू बैक बॉलर खेला हुआ शॉट, निश्चित रूप से 6 रनों के लिए दर्शकों के बीच, और दर्शकों के लिए एक सुनहरी मौका जरूर है। यदि कोई भी दर्शक बाउंड्री लाइन के बाहर कैच लेने में सफल होता है, हाथों में कैच, हाथों में 500 इनामी राशि और एक सुनहरी मौका जरूर है दर्शकों के लिए, हैट्रिक के लिए, गेंदबाज के लिए सुनहरी मौका। रुटॉस गेंद यहां पॉइंट की दिशा में गेंद जाती हुई 4 रन, शानदार शॉट, बैक टू बैक 2 शानदार शॉट, छक्का और छौवा। रन संख्या 21 रन, मुन्ना खेल रहे हैं 16 रनों पर। पहले ओवर में कुल मिलाकर 11 रन आए थे और यहां अब लगातार 1 छक्का और 1 चौका। मुन्ना का बल्ला बोल रहा है, ग्राउंड के चारों तरफ
खेलने में महारत रखते हैं। सीधे बल्ले से खेला था बैक टू बॉलर 6 रनों के लिए और यहाँ पॉइंट की दिशा में खेला 4 रनों के लिए। थोड़े से महंगे साबित होते हुए गेंदबाज वैभव फिर से एक बार एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेला, गेंद जा रही है सीमा रेखा की और 4 रनों के लिए बहुत ही महंगे साबित होते हुए वैभव। अफान ने 11 रन दिए थे, अब 3 गेंदे हो चुकी है 25 रन बन चुके हैं, यानी कुल मिलाकर पावर प्ले का भरपूर यहां लाभ उठाते हुए। अब्दुल कादिर का जहां तक प्रश्न है, अनुभवी खिलाड़ी हैं, इकबाल कच्ची नेतृत्व करते हैं इस टीम का और चिपलून के कोई भी इलाके से कोई भी एरिया से खिलाड़ी अब्दुल कादिर में खेलते हुए नजर आता है, चाहे गवलकोट हो, गवलकोट रोड हो या अन्य कोई जगह हो। कुल मिलाकर चिपलून के हर जगह से खिलाड़ी खेलते हुए नजर आता है अब्दुल कादिर 11 में। एक बार खेला यहां काउ कॉर्नर की दिशा में गेंद जाती हुई, फील्ड होते 1 रन से नहीं रोक पाए बल्लेबाज को, इसे 1 रन के 7 रन संख्या हुई है 26 रन। शानदार बल्लेबाजी मुन्ना के बल्ले से, मुन्ना खेल रहे हैं 19 रन पर। मुनीर का योगदान है केवल 2 रनों का, 5 रनों का। करारा शॉट या खेला लॉन्ग ऑफ की दिशा में, शानदार थ्रो 1 रन से नहीं रोक पाए बल्लेबाज को, इस 1 रन के 7 रन संख्या हुई है 27 रन बिना किसी विकेट के। शानदार शुरुआत सलामी की जोड़ी बीच मैदान में यहां अच्छा प्रदर्शन करती हुई। कल के मुकाबले में आज अगर तुलना की जाए तो दर्शक लगभग उतने ही दर्शक जो कल मैच का लाभ उठा रहे थे, यहां अच्छा कमबैक किया है चकमा देती हुई और शानदार फील्डिंग, रन लेने में असफल होते हुए बल्लेबाज। 27 रन बने इस ओवर में, 16 रन दिए, थोड़े महंगे साबित जरूर हुए। पावर प्ले का खेल जो है उस पर पूरे गेम का निर्भर होता है, यदि मैच बराबरी पर छूटता है तो पावर प्ले एक निर्णायक हुआ करता है। मेरे साथ जुड़े हैं इरफान दलवी साहब और साथ ही मराठी की बुलंद आवाज, जहां जहां महाराष्ट्र में आप टूर्नामेंट देखते हैं प्रसाद परब जी जरूर उपस्थित रहते हैं, उनकी आवाज यूट्यूब के माध्यम से हम सुनते रहते हैं और आज चिपलून के दर्शक कल से प्रसाद जी की आवाज सुन रहे हैं और अंतिम दिन तक यह सुनहरी आवाज, यह सुरीली आवाज आप तक पहुंचती रहेगी। और एक समालोचक मेरे साथ कुछ ही समय में जुड़ेंगे, एक जाना पहचाना चेहरा ना सुधीर स्पोर्ट्स के खिलाड़ी बबलेश यादव जी। पिछले 3 सालों से 4 सालों से मैं देख रहा हूँ बबलेश यादव का परफॉर्मेंस कमेंट्री बॉक्स में जो हुआ करता है, लोकप्रिय इंसान बबलेश यादव। अंपायरिंग की भूमिका निभाते हुए मिलिंद केरकर, अदन दलवी, महेश शिंदे, गोट्या भोसले। गोट्या भोसले का एकमात्र नाम आता है तो लेदर बॉल का नाम जरूर आता है और टेनिस चाहे हो लेदर बॉल हो गोट्या भोसले को जरूर याद करते हैं लोग। अभी भी जब शाम के सत्र में सुधीर स्पोर्ट्स की ओर से यहाँ प्रैक्टिस की जाती है तो युवा अगर प्रैक्टिस देखते हैं तो शर्मा जाते हैं जिस तरह से गोट्या भोसले बैटिंग करते हैं। ओहो, चकमा देती हुई गेंद विकेट कीपर के दस्तानों में बिना किसी रन के, बिना किसी नुकसान के। रन संख्या हुई है 27 रन। शानदार साझेदारी पनप रही है दोनों बल्लेबाजों के बीच, सलामी की जोड़ी अभी भी बीच असफल रहे विकेट लेने में दोनों गेंदबाज पावर प्ले के दरमियान। फिर से एक बार शानदार गेंद, चकमा देती हुई विकेट कीपर के दस्तानों में। इस प्रकार की गेंदबाजी पावर प्ले में होना बहुत जरूरी। अपने ओर से पहला और टीम की ओर से 3रा ओवर वरद। शांत वातावरण है, कल का दिन बहुत शानदार रहा, नामवर खिलाड़ियों को हमने यहां खेलते हुए देखा कल। और यहां बल्ले का भीतरी किनारा लेते हुए पहले विकेट का पतन, शानदार गेंदबाजी, पावर असफल रहे थे गेंदबाज, यहां अच्छा कमबैक।
30 गेंदों का खेल हुआ करता है और 30 गेंदों में कहीं ना कहीं रणनीति हुआ करती है कप्तान की और गेंदबाजों की, 40-45 के अंदर रोका जाए बल्लेबाज को, तब जाकर कहीं पीछा करना आसान हो जाता है, वरना यहाँ रनों का पीछा करना बहुत कठिन हो जाता है। पहली रात से हम देख रहे हैं रनों का पीछा करना कठिन हो जाता है। कल के दिन के बारे में प्रसाद जी हम ज़रूर आपसे चर्चा करेंगे, जिस तरह से महाराष्ट्र टेनिस जगत के तमाम खिलाड़ियों को हमने खेलते हुए यहाँ देखा, उनमें ऐसे कई नामवर खिलाड़ी है जो देश और विदेश में खेलते रहे और यहाँ जो भीड़ जमा थी कल चिपलून कर जो क्रिकेट का आनंद ले रहे थे, उसकी एकमात्र वजह उस्मान पटेल भी थे, क्योंकि पहली दफ़ा यहाँ वो उनका प्रवेश हुआ था चिपलून में। कृष्णा सातपुते को कई मरतबा खेलते हुए देखा था, एजाज कुरैशी को देखा था, बबलू पाटिल को देखा था, योगेश पेंडकर आए थे, मुरादपुर जैसे टूर्नामेंट में भी खेले, गोवलकोट में भी खेले, अमित पाटिल यहाँ आए हुए हैं वो भी खेलते हुए नजर आ रहे हैं, उस्मान पटेल पहली मरतबा आए थे लेकिन दर्शकों को निराश कर गए। ओहो, चकमा देती हुई गेंद, कहाँ गेंदे छुपाई रखी थी यहाँ, बिल्कुल जैसा कि मरीन सबमरीन के बारे में आपने बताया था कल, एक समालोचक हिंदी के है जिन्होंने कहा था आपको, आपने कहा कि गुरु है यही सबमरीन जो चलती है कि अंडर द वाटर चलती है, और उसी प्रकार की गेंद हमने देखी, एक नया शब्द आपसे हमें सीखने मिला। और क्लीन बॉल यहाँ, बहुत ही अच्छा कमबैक, अब तक 5 बॉल डॉट है, 2000 इनामी राशि का सुनहरी मौका है, एक अंतिम गेंद अगर डॉट चली जाती है तो 2000 अब्दुल हमीद खान साहब की ओर से, जैसे कि हैट्रिक के लिए यहाँ 5000 रुपया इनामी राशि। अब्दुल हमीद खान साहब ये हमारे संयोजक आयोजक मुबीन खोज साहब के साले हैं और पहले दिन से इस टूर्नामेंट का लाइव आनंद ले रहे यूट्यूब के माध्यम से, धन्यवाद देना चाहेंगे, शुक्रिया अदा करेंगे हम अब्दुल हमीद खान साहब का जिन्होंने हमारा इनामी राशि के लिए साथ दिया। और अब इनामी राशि बिल्कुल करीब करीब है गेंदबाज के, यदि एक गेंद अगर डॉट निकालते हैं तो 2000 रुपया इनामी राशि। कप्तान जरूर कुछ योगदान देना चाहेंगे, किसी तरह से कैच हो, फील्डिंग की सजावट सही हो, ताकि इनामी राशि इनके हाथ आए। पिछले दिनों में हमने देखा था हैट्रिक के लिए 5000 रुपया इनामी राशि दो गेंदबाज प्राप्त कर चुके हैं और अब मौका है इस गेंदबाज को, नए बल्लेबाज पैगंबर वरत के लिए इस डॉट पर। ओहो हो, यहां मिस करते हुए, मेहनत जरूर की थी लेकिन क्रिकेट के लिए कहते हैं कि मेहनत के साथ साथ लक का होना बहुत जरूरी है। वरद ने शानदार गेंदबाजी, केवल एक रन दिया, 3 ओवर की समाप्ति पर रन संख्या हुई है 28 रन। दो विकेट के नुकसान पर कुल रन संख्या हुई है 28 रन 3 ओवर की समाप्ति पर। अब केवल 12 गेंदों का खेल शेष है। फ्रेंडशिप ट्रॉफी 2019 में सभी दर्शकों का और खिलाड़ियों का और मंच पर बैठे हुए तमाम मेहमानों का हम स्वागत करते हैं। पहले दिन से हम देख रहे हैं हमारे अतिथि यहाँ मंच पर जैसे ही उपस्थित होते हैं, हमारे व्यवस्थापक संयोजक मुबीन भाई खोत और वहाब भाई बेबल की निगाहें बिल्कुल सही रहती हैं और जैसे जैसे मेहमान आते हैं तो उनका भरपूर स्वागत करते हैं और सराहना करनी होगी मुबीन भाई खोत और वहाँ भाई बेबल की, जिस तरह से इस टूर्नामेंट को सफल होने में सुधीर स्पोर्ट्स के तमाम कार्यकर्ता और यह दोस्ताना जिसे कहते हैं फ्रेंडशिप ट्रॉफी, हम हमेशा यही दुआ करते हैं कि यह दोस्ताना हमेशा कायम रहे। उठाकर खेला यहाँ डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में 6 रनों के लिए, मिलिंद केलकर अपने हाथों को फैलाते हुए 6 रनों के साथ रन संख्या हुई है 33 रन। बहुत ही बढ़िया शॉट, जगह बनाई एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेला हुआ शॉट, 74 ओवर प्रगति पर। क्षमा कीजिए स्कोरिंग में कुछ करेक्शन, हमारे सहयोगी स्कोरर हमें जरूर बताएंगे।
34 रन बने, 34 लॉस ऑफ टू विकेट्स, फोर्थ ओवर इन प्रोग्रेस। ओहो हो हो, शानदार तरीके से खेला हुआ शॉट फाइन लेग की दिशा में, 6 रनों के लिए बहुत ही बढ़िया शॉट। 40 रन बने हैं, पैगंबर बिलोंग करते हैं कराड या सातारा से, हमारे 12th मैन जरूर बताएंगे यहाँ जो बैठे हैं अब्दुल कादिर के। पिछले मरतबा मुरादपुर में हमने इस खिलाड़ी को खेलते हुए देखा और शानदार ऑलराउंडर पैगंबर के रूप में। वरद ने शानदार कमबैक किया था, कुल मिलाकर 1 रन दिया था और यहाँ दत्तू 2 छक्के बैक टू बैक दे चुके हैं। चौथा ओवर प्रगति पर है, अब्दुल कादिर और अदनान 11 पेवे के बीच चलता हुआ मुकाबला। कितने बढ़िया दर्शक, कितने शानदार दर्शक खामोशी के साथ इस खेल का आनंद लेते हुए। काउ कॉर्नर की दिशा में गेंद जाती हुई, 4 रनों के लिए बैक टू बैक शॉट, 2 छक्के 1 छक्का, रनों का भंडार है पैगंबर के बल्ले में और दर्शकों का मन जीतते हुए। इब्राहिम भाई, मैं म्हणेन की याचं नाव पैगंबर नाही, धुआंधार असायला पाहिजे होतं। काय धुरंधर फलंदाजी करतोय, 2 षटकार, एक तर ऑर्थोडॉक्स फटका जो आपण कधी अपेक्षा सुद्धा केली होती असा ऑर्थोडॉक्स फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर, आणि नंतर एक हुकचा फटका, नंतर एक अप्रतिम पूल, असे 3 फटके डोळ्यांचं पारणं फेडणारे होते पैगंबरच्या बॅटमधून, अटॅकिंग बॅट। बिलकुल बिलकुल सही कहा, बिलकुल बारीकी की तलाश की आपने प्रसाद जी, और धुआंधार बल्लेबाजी, बल्ला बोल रहा है। यदि बल्लेबाज का बल्ला बोलता है तो इसी प्रकार की बल्लेबाजी देखने मिलती है। राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी पैगंबर के लिए, इससे एक बार हवा में गेंद जरूर है कुछ समय के लिए, बैकवर्ड पॉइंट की दिशा में गेंद जाती हुई, 1 रन चुराया पैगंबर ने। पैगंबर खेल रहे हैं 18 रनों पर, रन संख्या हुई है 45 रन, चौथा ओवर प्रगति पर। एक शानदार ओवर देखने मिला प्रसाद जी वरद का, केवल 1 रन, बैक टू बॉलर खेला हुआ शॉट, कैच लेने का प्रयास जरूर किया, यहां कैच ड्रॉप होते हुए, कैचेस विन द मैचेस, पकड़ो कैच और जीतो मैच, 2 रनों के साथ रन संख्या हुई है 47 रन, चौथा ओवर जारी। पिछले मैचेस के बारे में हम जरूर चर्चा करेंगे प्रसाद जी, जैसा जैसा समय बीता मिलता रहेगा हम चर्चा जरूर करेंगे। हमारे साथ 2 मेरे सहयोगी कमेंटेटर जुड़े रहेंगे। हवा में गेंद है कुछ समय के लिए और फील्डर गेंद के नीचे आते हुए, और यहां फिर से एक बार कैच ड्रॉप होते हुए, ये तो कहते हैं लड्डू, लड्डू हाथ से छूटा, कैच छूटा तो मैच छूटा, हम सुनते रहते हैं। और फिर से गलती, गलती के लिए माफी नहीं है, और गलती एक बार, दो बार, तीन बार प्रसाद जी नाही, मला असं वाटतं नाईट क्रिकेट सामने सुरू आहेत आणि बरेचसे खेळाडू जास्त हेवी जेवण जेवत नाही, त्यामुळे अल्पोपहार केला असेल, नाश्ता केला असेल आणि ब्रेड बटर त्यांनी खाल्ले असतील, ते ब्रेड अजून बटर त्याच्या हाताला लागलं आहे आणि ते बटरमुळे तुम्ही पाहता 2 चेंडू हाताने सुटले त्याच्या। बिलकुल सही क्या, अच्छी तवज्जो दिला, ये आने वाले खिलाड़ियों के लिए आपने एक चेतावनी दी है कि अपने हाथ को साफ करके आया था कि ब्रेड का बटर बाकी न रहे। 21 रन दिए, बहुत ही महंगा साबित, यानी वरद ने जिस तरह से गेंदबाजी की थी 1 रन दिया था और दत्तू ने सोचा कि वरद का कोटा कुछ हम पूरा कर दे। नहीं, ज्याप्रमाणे मी बटरचा उल्लेख केला हाताला मस्का लागला असेल, पहिला चेंडू थोडासा हार्ड होता, त्यात काय तिळमात्र शंका नाही, पण दुसरा चेंडू एकदम बरोबर, एक लॉलीपॉप कॅच होता, पकडायचा होता तुम्हाला, तिथून तो झेल सुटला त्या खेळाडूचा। रन संख्या हुई है 17। एक व्यासपीठ सन्मान करूया, वहाबाई यांचे एक अत्यंत जवळचे मित्र आणि उद्योजक आहेत नरेंद्र राजे शिर्के खिर्डीचे आहेत आणि वहाबाईंवर त्यांचं खूप प्रेम आहे, खूप जवळचं नातं आहे आणि त्यांनी या स्पर्धेला भेट देण्यासाठी मात्र आलेले आहेत। मी सरफराजबाईंना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे। नरेंद्र राजे शिर्के एक यंग उद्योजक आहेत, त्यांचा सन्मान सरफराज यांच्या शुभ हस्ते आम्ही करत आहोत, धन्यवाद।
धन्यवाद प्रसाद जी, थोड़ा सा करेक्शन करें नाम के बारे में, दत्तू वरद नहीं है, गौरव है, और वाकई में गौरव नाम जैसा है वैसा काम है। थोड़ा सा दिशा से यहाँ भटकते हुए, पहली बार कहीं दिखने में आया कि दिशा से भटकते हुए, अतिरिक्त रन के रूप में रन संख्या हुई है। एक्शन खूप सुंदर आहे गोलंदाजी, जास्त रनअप नाही आहे, थोड छोटा सा रनअप घेतात पण अचूक टप्पर गोलंदाजी करणं, म्हणून तुम्ही पाहिलं मागच्या षटकामध्ये फक्त ने एकच धाव खर्च केली आणि ती सुद्धा शेवटच्या चेंडूवर। बिलकुल दिशा सही रही, यहां देखना है। हवा में ओहो शानदार तरीके से एक्स्ट्रा कवर के ऊपर से छह रनों के लिए कैच लेने का प्रयास किया है। दर्शकों को मैं एक विनती जरूर करूंगा कि किसी एक को दो, न तुझे न मुझे ऐसा न करे, सारे दर्शक प्रयास करते हैं। छह रनों के साथ कुल रन संख्या हुई है 57, सम्मानजनक स्कोर अंतिम ओवर प्रगति पर गौरव। ओहो बढ़िया शॉट, लॉन्ग ऑन के ऊपर से लंबा हिट छह रनों के लिए। पिछले तुलना में यहां देखा जाए तो गौरव कुछ दिशा से भटकते हुए प्रसाद जी। तो लकी कूपन ची फक्त शेवटची 10 मिनिटं असतील तुमच्याकडे, म्हणजे ही इनिंग संपल्यानंतर अजून एक 5 मिनिटं तुमच्याकडे अवधी असेल, तुम्हाला अशीच या लकी ड्रॉचा जर लाभ घ्यायचा असेल तर 10 रुपयाचं कूपन फक्त तुम्हाला पिकअप करायचं आहे। 5000 रुपयाचे तुम्ही मानकरी होऊ शकता लकी ड्रॉच्या माध्यमातून। निश्चितच 10 मिनिटाचा तुमच्याकडे वेळ आहे, लकीला लवकरात लवकर ते 10 रुपयाचं कूपन पिकअप करा आमच्या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला। मुन्ना खेल रहे हैं 37 रनों पर, शानदार पारी, और साथ दे रहे हैं पतंबर खेल 19 रन पर, यानी एक शानदार साझेदारी दोनों बल्लेबाजों के बीच। केवल 2 विकेट गवा चुकी है अब्दुल कादिर। गौरव फिर से एक बार रक्षात्मक रूप से खेला, लॉन्ग ऑन की दिशा में जाते हुए गेंद एक रन से नहीं रोक पाए, दूसरा रन लेना चाहते हैं, मना किया, एक रन से संतुष्ट। इस एक रन के साथ रन संख्या हुई है 64 रन, 64 लॉस ऑफ 2 विकेट्स। अंतिम गेंद इस पारी की थोड़े से महंगे साबित जरूर हुए गौरव। ओहो बढ़िया शॉट, यहां गेंद जाती हुई बाउंड्री लाइन की दिशा में 4 रनों के लिए। आगाज अच्छा है तो अंजाम जरूर अच्छा होता है। रन संख्या 68 रन, 68 लॉस ऑफ 2 विकेट्स। 69 रन बनाने हैं मैच को जीतने के लिए, यानी कुल मिलाकर 30 गेंदों में विशाल लक्ष्य, यानी सम्मानजनक स्कोर। देखना है किस प्रकार की बल्लेबाजी होगी अदनान 11 पेवे में। बीच में सब कुछ ठीक ठाक चल रहा था, जिस तरह से गौरव ने केवल एक रन दिया था और उसके बाद एक महंगा ओवर 19 रन का आया, फिर महंगा ओवर गौरव की ओर से आया, यानी क्रिकेट का कुल मिलाकर उतार चढ़ाव यहां देखने जरूर मिलेगा। बहुत ही अच्छी बल्लेबाजी की मुन्ना ने योगदान दिया 37 रनों का, मुनीर ने योगदान दिया, पैगंबर ने योगदान दिया 23 रनों का, शाहनवाज 11 और सुधीर 11। सेकेंड राउंड का पहला मुकाबला, शानदार मुकाबला शाहनवाज और सुधीर। शाहनवाज और सुधीर सेकेंड राउंड का पहला मुकाबला, विशाल लक्ष्य रखा है 30 गेंदों का मुकाबला करना है अदनान 11 पेवे को, और रन बनाने हैं 69 रन। पैगंबर ने यहां ताबड़तोड़ बल्लेबाजी की, 7 गेंदों में 23 रन बनाए, मुन्ना ने कुल मिलाकर 15 गेंदों में 38 रन का योगदान दिया, मुनीर ने कुल मिलाकर 6 गेंदों में 6 रन बनाए, और एकमात्र एक्स्ट्रा यानी अतिरिक्त रनों की संख्या यहां कम है, लेकिन बल्ला बोला है, मुन्ना का बल्ला बोला है, पैगंबर ने शानदार योगदान दिया, मुनीर ने एक शानदार बल्लेबाजी की शानदार साथ दिया, पावर प्ले का भरपूर लाभ जरूर उठाया। एकमात्र गेंदबाज गौरव ने एक ओवर शानदार किया था, केवल एक रन दिया था और दूसरे ओवर में 19 रन दिए, यानी दिशा से कुल मिलाकर भटकते हुए नजर आए। मेरे साथ जुड़े हैं इरफान दलवी जी, कुछ ही समय में जुड़ेंगे प्रसाद जी और बाबले जाधव जी।
ऑफिशियल टीम यहां लगातार पहले दिन से हमारा साथ दे रहे हैं, अंपायरिंग की भूमिका निभाते हुए तमाम पैनल, उनको भी हम धन्यवाद देना चाहेंगे। बीच मैदान में मिलिंद केलकर, एक रत्नागिरी जिले में जाना पहचाना नाम, साथ ही अदन दलवी हो, महेश शिंदे हो, बॉल दें। प्रसाद जी आपका स्वागत करते हैं फिर से एक बार। कल का दिन घमासान रहा बीच मैदान में, बीता हुआ दिन और आने वाला दिन, एक दिन कल बीता है, नामवर खिलाड़ियों को देखा, तमाम खिलाड़ी आपके परिचय के थे, उनके हर चीज से आप जानते थे और उनके आपने जो वर्णन किया था खिलाड़ियों के बारे में, यानी हमें भी कुछ जानकारी जरूर मिली। मुंबई से बिलोंग करते थे या पुणे से बिलोंग करते थे, कोल्हापुर से थे और आप ज़्यादातर डोंबिवली के खिलाड़ी थे, जैसे कि सुल्तान आपके बहुत करीबी थे और एजाज कुरेशी को बहुत आप करीब से जानते हो, कृष्णा सातपुते हो। कल का दिन जो आने वाला है, बीते हुए कल दिन का जैसा ही होगा, आप क्या कहेंगे कल के दिन के बारे में? जो दो सेमीफाइनल होंगे और एक फाइनल का मुकाबला होगा, अगले पांच ओवर के लिए मैं बुलाना चाहूंगा प्रसाद जी को। थैंक यू इब्राहिम भाई। उद्याचा दिवस निश्चित खूप महत्त्वाचा असेल, खास करून आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी, आमच्या स्पर्धेच्या आयोजकांसाठी, कारण खूपच महत्त्वाची रात्र आहे उद्याची। दोन उपांत्य फेरी सामने आणि एक अंतिम सामना तुम्ही पाहू शकणार या स्पर्धेच्या माध्यमातून, आणि चांगले दांडगे संघ, मजबूत संघ या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये आतापर्यंत तीन संघांनी धडक मारली आहे आणि बघायचं आजच्या दिवसामध्ये आठ संघांमधला कुठला संघ जो क्वालिफाय होईल तो थेट उपांत्य फेरीमध्ये आपलं स्थान पक्कं करेल। सुधीर स्पोर्ट्स मार्कंडी, ओम साई उरण, योगी रामपूर, अदनान इलेवन पेवे, त्यानंतर अलिझा इलेवन, रहीम इलेवन खेड, अब्दुल कादीर आणि शाहनवाज इलेवन पोसरे, असे एकूण तुम्ही संघ पाहतात या स्पर्धेमध्ये खेळत असताना। आणि पहिल्या फेरीतला हा शेवट सामना असेल, दुसऱ्या फेरीला आम्ही लगेचच सुरुवात करू या सामन्यानंतर। लक्ष आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी, 69 टू विन। अडखळ सुरुवात निश्चित झाली होती पण चांगली फलंदाजी वर करत असताना तब्बल 168 धावा कुठल्या मैदानावर बाबू, ऑप्शन थोडासा बाहेर चेंडू स्क्वेअर कट करायचा प्रयत्न होता आणि पहिला चेंडू बाबू यांचा निर्धाव, फलंदाज मी पाहते स्ट्रायकिंग एंडला, पंचाचा इशारा वाईट येतोय, मिलिंद केळकर यांचा सांगतात चेंडू ऑप्शनच्या खूपच बाहेर जातोय, व्हाईटचा इशारा, फलंदाज मी पाहते स्ट्रायकिंग एंडला, बंटी आहेत, बंटी शेळके आणि जितेश, पुढे खेळायचा प्रयत्न, ऑफ ड्राईव्ह करायचं होतं, क्विक किपिंग, खूप वेगाने चेंडूला ग्रीप करत असताना ताबडतोब यष्ट्या उद्ध्वस्त केला, डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच, गुड किपिंग, निर्धाव चेंडू, दोन्ही चेंडू वाजत, पहिला चेंडू होता इथे मात्र वाईड होता पण त्यानंतर पुढचा चेंडू निर्धाव टाकत असताना बाबू गोलंदाज, खूप चांगली गोलंदाजी या षटकात, पॉवर प्लेचा पहिला षटक हाताळत असताना, ओ द विकेट, गुड लेनचा वापर, अप्रतिम अपर कट, दोन खेळाडूच्या मधून चेंडूला काढलाय, चेंडूच्या मागे शर्यत लागले खेळाडूंची पण चेंडू बघायचा आहे, घेऊन स्वतः निघून गेले सी मारेशच्या बाहेर आणि हा चौकार, जबरदस्त फटका, अप्पर कट, गलीच्या वरना चेंडूला एक्झिक्यूट केलं, खूप चांगला चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळाला आणि तुम्ही वादात मैदानाच्या बाहेर चेंडू निघून गेला, चेंडू स्वतः निघून घेऊन गेले क्षेत्ररक्षक आणि तुम्हाला चौकार पाहायला मिळाला। तुम्ही वादात मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे, तो अदनान इलेवन पेवे वर्सेस संघ तुम्ही पाहता मध्ये आतमध्ये, म्हणजेच अब्दुल कादीर, तर सुधीर स्पोर्ट्स मार्कंडी नाणेफेकीचा कौल जिंकलेले आहेत पुढच्या सामन्यामध्ये। ओव्हरपिच होतं, पुढे आले, बॅटवर घेतला चेंडू, समोर खेळत आहेत, गोलंदाजाच्या डोकरनं चेंडूला एक्झिक्यूट केले, लॉंग ऑन माउंटेनच्या वेळी अजून एक चौकार पाहायला मिळेल, सुरेख टायमिंग, बॅक टू द बॉलर आणि मिड ऑन वनना खूप चांगलं एक्झिक्युशन पाहायला मिळते फलंदाजाचं आणि चौकार वसूल केला तो फलंदाज बंटी शेळकेने, नाव सांगा दाफरकर आठ, शाहनवाज इलेवन पोसरे वर्सेस सुधीर स्पोर्ट्स मार्कंडी, याच्यामध्ये तुम्हाला दुसऱ्या फेरीतला पहिला सामना पाहायला मिळेल या दोन संघांमध्ये आणि नाणेफेकीचा कौल जिंकला आहे तो सुधीर स्पोर्ट्स मार्कंडी या संघाने। पहिलं षटक इथे मात्र बदत चालू आहे, मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये, आतापर्यंत तीन चेंडू फेकले आहेत, नऊ धावा खर्च केले ते गोलंदाजाने, नऊ धावा धावफलकावर
बघा खेळाडूंची जी मूळ नाव आहेत ना पाण्याटी नाव ती आमच्यापर्यंत येऊ द्या. म्हणजे आमचे लाडके प्रेक्षक जे घरी बसल्यात घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेतात त्यांना मात्र तुमची खरी नावं माहिती पडू द्या. तुमच्या कट्ट्यावरची तुमच्या गल्लीतली नावं नको आहेत. ओ द विकेट शॉर्ट ऑफ गुड लेंथ ऑन साईडला पुल केलाय मिड विकेटला क्लिअर करतोय चेंडू आउट ऑफ द पार्क. दिस इज अ ब्युटिफुल अँड ह्यूज अँड हँडसम चेंडू सीमाराच्या बाहेर षटकार सुपर्ब नॉक सो प्रत्युत्तर या पहिल्या षटकात पॉवर प्लेच्या गोलंदाज बाबूला देत असताना खरपूस समाचार निश्चितच घेतलाय. दोन चौकार एक उत्तुंग षटकार अटॅकिंग बॅटिंग फ्रॉम बंटी शेळके. वैयक्तिक धावासुद्धा कुठल्या मैदानाच्या आतमध्ये 14 संघाय धाव संघ 10 फलकावर 15 एक मात्र वाईट आला पहिल्या चेंडूवर त्यानंतर चेंडू निर्धाव आणि पुढच्या तीन चेंडूत काय चोख उत्तर दिलंय ते बंटीने. ब्युटिफुल स्टार्ट प्रतिषटकामागे जवळजवळ 14 धावांची गरज आहे कारण 69 धावसंख्येचं लक्ष गाठायचं मैदानावर सामना जिंकण्यासाठी. पुढे खेळायचा प्रयत्न पुन्हा एकदा मात्र मिस करतायत. अचूक टप्प्याची गोलंदाजी गुडलेनचा वापर शॉर्ट ऑफ गुडलेनचा वापर भरपूर वेळा केला त्या चेंडू मात्र भरपूर फटके पडलेत गोलंदाज बाबूला. पण आता मात्र ओव्हर पिच 20 खेळायचा प्रयत्न. तुम्ही मात्र दोन वेळा बीट झालेत फलंदाज या षटकात ते बंटी शेळके. पुढून पहिल्यांदा खेळायचा प्रयत्न गुड बॉलिंग या टप्प्यावर मात्र फलंदाजाला बीट केलंय सातत्याने. तुम्ही तीन चेंडू या षटकात असे पाहायला मिळाले की त्या टप्प्यावर मात्र फलंदाजाला ओव्हर पिच चेंडूवर बीट केलंय. खूप चांगली गोलंदाजी आणि खूप चांगली फलंदाजी सुद्धा पाहायला मिळाली. हे षटक दोघांच्याही नावावर राहिले 15 धावा निश्चित आले या षटकामध्ये आणि खूप चांगली सुरुवात कारण जी सरासरी आपल्याला हवीत इम्राहिम भाई ती मात्र तुम्हाला पाहायला मिळते. कारण 14 इथे मात्र 69 धावा कुठायच्या मैदानावर सामना जिंकण्यासाठी 14.80 सरासरी मेंटेन करायची आहे आणि तुम्हाला सरासरी ती पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. बिल्कुल प्रसाद जी जिस प्रकार की आवश्यकता है उस प्रकार की बल्लेबाजी यहाँ होते हुए बल्लेबाजों की ओर से बंटी बीच मैदान में शानदार बल्लेबाजी कर रहे हैं. और बाबू का जहाँ तक प्रश्न है गेंद में मिश्रण करते हैं और जिसमें से जिस तरह से चकमा दिया था विकेट कीपर को दो मौके जरूर थे स्टैंपिंग के लेकिन उसका लाभ उठा नहीं पाए. जो तीन वे चेंडू तेज हाथ में निगुन गया होता 14 नहीं तभी 13.80 सरासरी हवी है त्यापैकी तब्बल 15 धावा पहिल्या षटकाच्या अखेर कुठल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी मिळून. पण स्ट्राईक फलंदाज रोटेट होईल ती फलंदाज जितेश कडे या षटकामध्ये आणि गोलंदाजी मार्गवर मुन्ना. फलंदाजीमध्ये तुम्ही पाहिलं 15 चेंडू तब्बल 38 धावांचं ज्याने योगदान दिलं होतं तोच फलंदाज तुम्ही पाहता. आता गोलंदाजी मार्गवर आलाय मुन्ना. चेंडू शिल्लक आहेत ते मैदानाच्या आतमध्ये 69 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. जास्त वेळ घेऊ नका लगेच इतर क्षण सजवान सामना सुरू करायचा आहे. 25 तुमच्याकडे 25 तुम्हाला 5 षटकं ॲट एनी हाऊ कम्प्लीट करायचीच आहेत. मुन्ना ऑन साईडला खूप चांगलं प्लेसमेंट बॅट आणि बॅट एकत्र केलं खोदून काढला चेंडू ऑन साईडला प्लेस केलाय. चेतेशक डीपमध्ये चेंडूवर येत आहेत आणि जोपर्यंत वाईडिश लॉंगॉलला चेंडू कव्हर केला जाईल तोपर्यंत मिळतात त्या दोन धावा. बॉटम हँडचा वापर सॉफ्ट हँडचा वापर केलाय कारण खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ऑन साईडला खूप चांगलं रिस्टी वर्क पाहायला मिळालं मनगटी फटका दाखवला बॅट आणि बॅट एकत्र करत असताना आणि या दोन धावा. धावसंख्या 17 इन द सेकंड ओव्हर. हा चेंडू ऑन साईडला एक पॅडल स्वीप दाखवायचं होतं टायमिंग होत नाही आहे प्रॉपरली चेंडू ब्रश होतो पायवर पंचाचा ताबडतोब इशारा येतो मिलन केळकर यांचा की हा चेंडू वाईड होतोय आणि वाईडच्या स्वरूपात धावसंख्या 1 ने पुढे सरकेल आणि 1 लेग बाईच्या सुरुवात ही धाव अंकित होईल. धाव फलकार नॉट वाईड वाईड आपण पहिल्या षटकात आपण पहिल्या चेंडू पाहिला पण इथे मात्र लेग बायची सुरुवात ही धाव अंकित करतायत इरफान. 18 ऑन द बोर्ड ओ द विकेट. चेंडू लेग लान्स करायचं होतं लेग स्टिकचा थोडासा भारून चेंडू निघून जातो भारत पंच कन्फर्म करतायत रिकन्सिलेशन करतायत आणि सांगताय सुद्धा फलंदाजाला की चेंडू कशाप्रकारे तो निघून गेला एसटीच्या बाजूने एसटीच्या वरून. निर्धाव चेंडू चांगलं कमबॅक या षटकात गोलंदाज मुन्नाचं. फलंदाजी तुम्हाला खूप चांगली भूमिका स्पष्ट केली या फलंदाजाने आणि आता मात्र गोलंदाजी करतोय चेंडू हवीमध्ये ऑस्ट्रॉक्स फटकाय
डीप एक्स्ट्रा कवर वरना क्षेत्र खूब वेगाने चेंडूवर येतोय आणि तोपर्यंत मिळेल ती फक्त एकच धाव. फिल्डिंग मध्ये काही चेंजेस पाहायला मिळतात कारण दुसरा षटक पॉवर प्लेचा मार्गस्थ आहे मैदानावर. लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफला दोन खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करतात बाउंड्री लाईनवर. मुन्ना मुन्ना त्या सामोर जाईल स्ट्राकिंग गेला फलंदाज जितेश साडी. कोलो टपायचा चेंडू होता लेग लॅन्स करायचा पूर्णपणे प्रयत्न. चेंडू यष्टीच्या बाजून खूप वेगाने निघून जातो यष्टी सोडून जातोय आणि पंच ताबडतोब इशारा करतात मिलिंद केळकर. हा चेंडू वाईड आहे आणि वाईडच्या सुरुवात अजून एक धाव अंकित केली जाईल इरफान दळवी यांच्या माध्यमातून. ती 20 धावा धाव फलकावर 20 विदाउट लॉस इन द सेकंड ओव्हर. या षटकात धावा थोड्याशा कमी पाहायला मिळते याचं कारण अचूक टप्प्याची गोलंदाजी. पुढे आले गुडलेनचा वापर केलाय गुड बॉलिंग. पुन्हा तर जितेशच्या बॅटमनला त्याला ऑर्थोडॉक्स फटका दाखवायचा होता कारण चेंडू त्याच्या रेंजमध्ये नव्हता. भरपूर चेंडूने उसळी घेतली खूपच बाउन्स झाला चेंडू इथून मात्र फलंदाज थोडेसे बीट होत आहेत आणि डॉमिनेट करत आहेत ते गोलंदाज मुन्ना या षटकामध्ये. लकी ड्रॉचे शेवटची काही मिनिटं बाकी आहेत. चेंडू हवेमध्ये मिस टाईम होतोय कोण क्षेत्रास जवळपास नाही आहे आणि इथे मात्र चेंडू कव्हर करण्याचा प्रयत्न तुम्ही आता झेल ते मात्र ड्रॉप होतोय आणि तिथून मात्र फलंदाज दोन धावा वेगाने कंप्लीट करतायत. या दोन धावे धावसंख्या सर्केल पुढे धावफल करते एकूण 22 धावा धावफलकावर. षटक तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये दुसरं संपुष्टात येत आहे समाप्त होत आहे. दोन षटकाखेर धावसंख्या सरासरी 11 पाहायला मिळते. या षटकात मगाशी म्हटलं की धावसंख्या खूप कमी आली आहे कारण 13.80 म्हणजे जवळजवळ 14 धावा षटकामागे हव्या होत्या. म्हणजे इथे तुम्हाला पाहायला मिळतात की 28 धावा हव्या होत्या पण इथे त्या फक्त 22 धावा. 6 धावीने हा संघ कुठेतरी मागे पडलाय. ह्या 6 धावा आणि पुढच्या षटकातल्या जवळजवळ 14 धावा अशा एकूण 20 धावा त्यांना कुटाव्या लागतील पुढच्या षटकामध्ये जर तुम्हाला सरासरीमध्ये बरोबर यायचं असेल तर. दोन षटकात आपण पाहतोय गोलंदाज बाबूचा वापर केला बाबूने धावा खर्च केले त्या 19. या षटकात आपण पाहिलं मुन्नाचा वापर केला मुन्नाने धावा खर्च केला त्या फक्त 7. त्यामुळे सरासरी मात्र जी 15 होती प्रतिषटकामागे ती मात्र येते ती मात्र खाली घसरते याचं कारण या षटकात आले ते 7 धावा आणि सरासरी प्रतिषटकामागे 11 धावांची. इब्राहिम भाई काय कहना चाहोगे? बिल्कुल कम बॅक करना होगा जो पिछला कोटा है उसको भरना होगा किसी तरह से. इस ओवर की 14 और जैसा कि आपने वर्णन किया वो 6 यानी कुल मिलाकर 15 या 20 रनों का ओवर आना बहुत जरूरी तब जाकर कहीं मैच में बने रहने का मौका मिलेगा. पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला तसं होतं ते चित्र पाहायला मिळालं होतं की पहिल्या षटकात 11 धावा त्यानंतर आपण भरपूर धावा पाहिला दुसऱ्या षटकामध्ये 16 लेफ्ट आर्म स्क्वायर कट करण्याचा प्रयत्न जागरणच खेळायचा प्रयत्न होता. ऑफ्टरनच्या खूपच बाहेर चेंडू व्हाईटचा इशारा. पहिलं सत्र आपण पाहिलं पहिल्या षटकात 11 धावा त्यानंतर आपल्याला पाहिल्या 16 धावा पण तिसरं षटक मात्र महत्त्वाचं ठरलं फक्त 1 धावांचं पण त्याची कमी जी मात्र तुम्हाला पाहायला मिळते त्या षटकामधली ती मात्र पुढच्या षटकात पूर्ण करून घेतली आणि तब्बल 21 धावा चौथ्या षटकात त्यांनी अंकित केल्या फलंदाजांनी आणि निर्णय षटक तुम्हाला पाहायला मिळतं भरपूर धावांचं भरपूर धावा त्या षटकातसुद्धा पाहायला मिळाल्या तब्बल 19 धावा त्या षटकात आल्या. कोर पिच होतं समोर खेळले दाखवतो तो बॉलर क्षेत्रक आहे लॉंग ऑफला चेंडू कव्हर करतील तोपर्यंत फक्त मिळेल ती 1 धाव. गुड थ्रो चांगली फेकी टुवर्ड्स द स्टम्स. धावसंख्या धावफल 24 धावा धावफल कवर. थोडस सावध गतीने तुम्हाला धावसंख्या पाहायला मिळते. ओहो गुड बॉलिंग गुड बॉलिंग अप्रतिम चेंडू पूर्णपणे बीट केले या चेंडूवर फलंदाजाला. स्ट्राइकिंग फलंदाज तुम्हाला पाहायला मिळते जितेश डॉमिनेट करत असताना गुड बॉलिंग. गोलंदाज पुन्हा त्या षटकात तुम्हाला पाहायला मिळतात ते तिसऱ्या क्रमांकाचे. बरकत समोर केले स्टेट टू द ग्राउंड अप्रतिम फटका ऑन द राईज आउट ऑफ द पार्क सीमारेषेबाहेर षटकार. जबरदस्त टायमिंग जबरदस्त फटका जणू काही 36-37 बळ एकाच मात्र या शॉटमध्ये पाहायला मिळालं आणि तो फटका फेकून दिला सीमारेषेबाहेर षटकारासाठी. ओव्हर पिच चेंडूला योग्य नसीहत योग्य उत्तर जितेशच्या बॅटमन येतो हा षटकार आणि षटकाने धावसंख्या उंच उडी घेते जाऊन विसावते धावफल करते 30 या धावसंख्येवर. प्रसाद जी इस प्रकार के 3-4 छक्के अगर आसमानी छक्के अगर हम देखते हैं तो कहीं जीत की तरफ जाना आसान हो सकता है अदनान 11 के लिए. सिंगल डबल तो लेने हैं लेकिन 3-4 छक्के की आवश्यकता. ऑफ ड्राइव चेंडूची फेक चांगली केली गेली बघा धावची संधी असणार आहे पण इथे
बॅकअप होतंय व्यवस्थित, चेंडू यशस्वी डायरेक्ट जात नाहीये, तोपर्यंत दोन धावा वेगाने खूप कम्प्लीट केल्या आहेत. धावांची गरज आहे, धावा नसेल तर तुम्ही फाईट करू शकणार, कारण धावा आले ते धावफलकर 32-59 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. या तुम्हाला पाहायला मिळते फक्त 32 धावा आहे तिसऱ्या षटकामध्ये. मोठ्या फटक्यांची गरज आहे, नितांत गरज आहे. बरकत पहिलं षटक आपण पाहिलं, बाबू त्यानंतर मुन्ना, आता मात्र बरकत. लेफ्ट आर्म राऊंड विकेट ऑन साईड खूप चांगला फटका मिड विकेटला. दोन खेळ होते चेंडूवर, बघायचं चेंडू जोपर्यंत कव्हर करतो तोपर्यंत दोन धावायचा प्रयत्न होता पण नकार दिलाय. ताबडतोब नकार देत आहेत ते जितेशला. जितेश मात्र तयार झाले होते दुसरी धाव घेण्यासाठी. धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न पण टायमिंग होत नाहीये. फटके मिड विकेटला तुम्ही पाहता खूप चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळते. धावसंख्या याच सिंगलच्या स्वरूपात अंकित झाली धावफलकावरती. एकूण 33 धावा, 59 धावा करायचे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. आणि तो संघर्ष, ती लढाई, ती झुंज, ती फाईट सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. चेंडू हवेमध्ये उंचत गेलाय, बघायचं आहे तो फिनिश होणार का. क्षेत्रशा खूप दूरवर येत आहेत आणि कॉल महत्वाचा होता, कॉल खूप महत्वाचा होता या मुवमेंटला. जर आपण चेंडू देतोय, चेंडू जर फिनिश करतो हातामध्ये, घेतो आपल्या हातामध्ये, तो फिनिश करणं तेवढं गरजेचं होतं. स्वतःच्या हातामध्ये झेल घेऊन मात्र हा झेल फिनिश करणं तेवढं महत्वाचं होतं, पण झेल सुटतोय, ड्रॉप होतोय झेल. आणि त्याचबरोबर तुम्ही पाहता दोन धावा अंकित करतो फलंदाज. दोन धावा धावसंख्या बघा बरोबर, तुम्हाला स्क्रीनवर चित्र पाहायला मिळते की कशाप्रकारे हा झेल ड्रॉप झाला ॲक्शन रिप्लेमध्ये. अँड ऑल क्रेडिट गो टू TennisCricket.in टू कॅमेरम्स. सर्व कॅमेरामॅन्स, आमचे ऑपरेटर, ऑफिशियल्स, सर्वांच्या माध्यमातून खूप चांगली भूमिका तुम्हाला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून स्पष्ट करत असताना. कारण लाखो प्रेक्षक, कालचा दिवस आपण पाहिला की जवळजवळ 3:30 वाजले होते शेवटचा चेंडू पडायला, तरीसुद्धा 2500 प्रेक्षक, 2500 जास्त प्रेक्षक त्या स्पर्धेचा आनंद घेत होते घर बसल्या लाईव्हच्या माध्यमातून. यूट्यूबवर स्पर्धेसुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. फ्रेंडशिप ट्रॉफी 2019. तर सुधीर स्पोर्ट्स मार्कंडी संघाने नाणेफेकेचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण ड्यू फॅक्टर जेव्हा पहिला सामना सुरू झाला तेव्हापासून थोडंसं थंड वातावरण आहे मैदानामध्ये आणि त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतील सुधीर स्पोर्ट्स मार्कंडी. नाणेफेकेचा कौल जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर एकूण 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावर 11.66 सरासरीने तुम्ही पाहायला मिळतात. 35 धावा धावफलकावर. सामना जिंकण्यासाठी तुम्ही पाहतात 69 धावांची गरज आहे. अजूनही 34 धावींची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 12. 12 बॉल अँड 34 रन्स टू विन. गोलंदाज सज्ज होते मुन्ना. पुन्हा एकदा इकॉनॉमिकल गोलंदाज आहेत मुन्ना. खूप चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये केली आहे मागच्या षटकामध्ये. 12 बॉल अँड 34 रन्स टू विन. स्ट्राइकिंग गेला फलंदाज जितेश. ओ गुड बॉलिंग, रफ्तार का सौदागर, अप्रतिम वेग, भन्नाट वेग होता. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय हा गोलंदाज मुन्ना. व्हॉट अ बॉलिंग, अप्रतिम वेग, अचूक टप्पा बांधून ठेवलाय, जखडून ठेवलाय, विळखा घालून ठेवलं फलंदाजांना. गुड बॉलिंग. बॅक टू द बॉलर, समोर खेळले ऑन साईडला क्षेत्राच्या काही डीपमध्ये. लॉंगला चेंडू कव्हर करते तोपर्यंत फेक चांगली होते. गुड थ्रो, अप्रतिम फेकी, अप्रतिम फेकी, पॅरल थ्रो दिलाय बरोबर यशयश्च्या हातामध्ये आणि मिळेल ती फक्त एकच धाव. धावसंख्या 36, अजूनही 33 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 10. एकही सफलता अजूनपर्यंत मिळाली नाहीये पण धावसंख्या मात्र कमी खर्च केला सर्व गोलंदाजांनी. चेंडू हवेमध्ये, थोडासा ऑर्थोडॉक्स फटका होता आणि क्षेत्रक्षक डीप मधला खूप सुरेख झेल टिपलाय. चांगला झेल फिनिश केलाय. अजून एक फलंदाज, मात्र पहिलाच फलंदाज बाद होतोय. तो फलंदाज स्ट्राइकिंग गेला बंटी शेळकेच्या स्वरूपामध्ये. चला ऋषी कपूर बाहेर यायचंय. मागाशी ऋषी कपूरचं गाणं भरपूर मोठ्याने ओरडत सांगत होते. या आपण बाहेर या. येस, दिस इज ऋषी कपूर. तर पहिला सफलता, पहिलं यश मिळते गोलंदाजाला मुन्नाला. आणि मुन्ना दुसरा षटक घेऊन कार याचं उत्तर देत असताना खूप चांगली गोलंदाजी या षटकात. इकॉनॉमिकल गोलंदाज आहेत. मागच्या षटकात सुद्धा खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली.
दुसरं षटक आपण पाहिलं अवघ्या 7 धावांचं षटक होतं आणि तोच गोलंदाज पुन्हा त्या गोलंदाजी मार्गवर मुन्ना धावसंख्या 36 धावा धाव फलकावर 33 धावांची अजूनही गरज आहे चेंडू शिल्लक आहे 9 गुड बॉलिंग इन स्विंग होतं अप्रतिम चेंडू बॅक पुढे जाण्यासाठी भाग पडल्या फलंदाजाला गुड लेंथ वरना चेंडू इब्राहिम भाई जास्त उसळी घेत नाहीये बाउन्स होत नाहीये तिथून मात्र फलंदाजाला बीट करतायत मुन्ना पहिल्या षटक ज्याप्रमाणे 7 धावांचा हात आलं तिथून मात्र आत्मविश्वास वाढलाय गोलंदाजाचा आणि चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी तो करतोय गुड बॉलिंग चेंडू हवेमध्ये लिडिंग एज फलंदाज बाद अजून एक यश आपल्या संघासाठी मुन्नाकडून ऋषी 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 कपूर चला या बाहेर या प्लीज नाही काल मला तुमचं नाव मला माहिती होतं आज मला माहिती पडलं तुमचं नाव ऋषी कपूर नाही दोन आघाडीचे फलंदाज बाद होत आहेत मैदानावर आणि तुम्ही आता चौथं षटक मुन्ना घेऊन आलेत सफलता मिळाली मुन्नाला चेंडू शिल्लक आहे ते 8 डाव आहेत 33 मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे मुन्ना ओवर द विकेट गुड बॉलिंग गुड बॉलिंग इम्प्रेसिव जॉब इन दिस ओवर अप्रतिम आणि भन्नाट वेग अचूक टप्पा षटक समाप्त होते ते चौथं या षटकात फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली तर 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 6 चेंडूमध्ये धावा आहेत 33 33 रन्स टू विन फ्रॉम द 6 डिलिव्हरीज गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होत आहेत हे निर्णायक षटक हाताळण्यासाठी शोएब शोएब शिरळकर एस एस लास्ट मुमेंटला स्टीअर केलं चेंडूला लेट कट फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू सीमारेषे बाहेर जाईल चौकार बघायचंय परवाचं अंतर अजून किती कमी करणार हे फलंदाज कारण या चौकाराच्या मैत्रीने धावसंख्या बऱ्याच वेळ जी सिरावली होती अंकुश लागला होता ती पुढे सरकते धाव फलकावर ती 40 धावसंख्येवर स्टील रिक्वायर 29 फ्रॉम द 5 डिलिव्हरीज 5 चेंडू 29 धावांची गरज शोएब शिरळकर राउंड विकेट बॅक टू द बॉलर चांगला फटका स्ट्रेट टू द ग्राउंड क्षेत्रशक आहे डीप मध्ये गुड फिल्डिंग इकबाल शोएबला बघितल्यानंतर मला विक्रोलींच्या अमोल माते यांची आठवण होते तशीच पर्सनॅलिटी आहे त्यांची ॲज इट इज 4 चेंडू आणि मैदानावर धावा आहेत त्या 28 ओ बॅक टू द बॉलर पुन्हा एकदा चांगला फटका ऑन साईडला प्लेस केलाय क्षेत्रशक ऑन तिथं वाडीश लॉंगला चेंडू कव्हर करतायत ऑन थोडा लॉंगला चेंडू कव्हर करतायत आणि तोपर्यंत मिळेल ती एकच जाव फक्त आणि फक्त आता म्हणेन की औपचारिकता शिल्लक आहे फॉर्मॅलिटी शिल्लक आहे काही चेंडूंची या षटकात 3 चेंडू ऑन साईडला थोडासा पॅरल स्ट्रोक समोर खेळतायत इकबाल चेंडू येत आहेत आणि मिळेल ती फक्त आणि फक्त एकच जाव फक्त 2 चेंडू शिल्लक आहे षटकातले आणि सामना निश्चित म्हणे की पूर्णपणे झुकलाय तो गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने अब्दुल कादिर रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट केलाय क्षेत्रशक येते चेंडूच्या खाली खूप वेगाने झेल स्वीकारले गुड कॅच कॉन्सन्ट्रेशन किती चांगलं होतं बघा आणि झेल प्रेक्षकांना विनंती करतो बाहेर यायचं आहे आपण शौर्य साऊंड सर्व्हिस अप्रतिम संगीत आहे तुम्ही ऐकलं या स्पर्धेचा आवाज करत आहे राउंड विकेट ऑन साईडला चांगला प्लेसमेंट
चेंडू सीमारेषा बाहेर आणि हा षटकार यानंतर होणारा सामना सुधीर स्पोर्ट्स पारकंडी विरुद्ध शहनावाद जो पोहोचले नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले सुधीर स्पोर्ट्स मार्कंडी संघाने. तर इथे चौथ्या सामन्यामध्ये सामना जिंकलाय तो अब्दुल कादिर या संघाने आणि पहिला फेरीमध्ये तुम्ही पाहता चार संघ आलेत. दुसऱ्या फेरीला मी सुरुवात करतो. दुसऱ्या फेरीमध्ये तुम्ही संघ पाहू शकाल सुधीर स्पोर्ट्स मार्कंडी वर्सेस शहनवाज पोसरे. नाणेफेकीचा कौल जिंकला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय सुधीर स्पोर्ट्स मार्कंडी या संघाने आणि गोलंदाजीला स्वीकृती इथे मात्र बोलवलंय ते शहनवाज इलेव्हन पोसरे या संघाला. सामना सुरू होईल आपण जाऊया तेव्हा समालोचन कक्षामध्ये आणि ऐकूया या विभागातले स्थानिक समालोचक.